आता जाडी जर पाहिली तर पूर्ण एक बांबू सारखं आहे. तुमच्या हातामध्ये ऊस बसत नाही. तुम्ही पकडा इथं, पकडला सरांचा पाऊस इथं बघा, बसत नाही तुमच्या ह्याच्यामध्ये. बरोबर की नाही? साधारण तसं पाहिलं तर दोन किंवा तीन तुकडे तुमचे कंटिन्यू होते. तीन तुकडे कृषी अमृत वापरलं. ओके. स्प्रे घेतलं. ओके. नोटरी आणि असं स्प्रे मारून म्हणजे एक वैदिक तंत्रज्ञानावरती तुम्ही यशस्वी ऊस पिकवले. बरोबर आहे. बरोबर. पस्तीस कांड्या ऊस आहे. तर पुणे जिल्ह्याची काय परिस्थिती आहे पुणेच्या? 60 टनापर्यंत निघते. 70 टन लिहिले. 70 टन. मी तर असं ऐकलं तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचा 3 एकरामध्ये ऊस किती गेला आत्ताचा? त्याच्यात किती भरला आपला? 270 भरला त्याच्यामध्ये. 3 एकरामध्ये. 3 एकरामध्ये सर 270 टन 3 एकरामध्ये भरतोय. इथे सर्वसामान्य 90 सावरेज पडलं. सर्वसामान्यांचा काय ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं, सर्वसामान्य ऊसामध्ये जे केमिकल वापरतात अनेक वैदिक वापरतात, सर काय वाटतं तुम्हाला? 60 वर नाही. 60 वर नाही. तांबेऱ्याचा विषयच नाही बघा सर. तांबेरा नाही, मावा नाही, काय नाही. 86 वर मावा आलाय शिरी मध्ये आपल्या. नाही आला मावा कुठंच नाही. याच्यावरती नाही मावा. त्या तांबेरा कुठे? तांबेरा जर पाहिला तर पाठीमागे पाहिला तर कुठंच नाही. बरोबर आहे ना? आता जर खाली पाहिलं तुमचं वाड, वाड सुद्धा बरोबर आहे का नाही? आता हे जर वाड पाहिलं तर वाड्याची क्वालिटी सुद्धा जबरदस्त आहे. जे जनावरांना आपण खायला घालणार आहे त्याची वाड्याची क्वालिटी जरी पाहिली बघा, एकदम हिरवागार आहे. बरोबर आहे का नाही? याच्यामध्ये एवढं पाऊन एकरामध्ये किती गेलाय? 72 टन गेलाय. 72 टन. म्हणजे अजून जर तसं पाहायला गेलं तर सर 72 टन साधारण पाऊन एकरात जातो. अजून ऊस तुटायचा बाकी आहे. जवळपास 95 च्या आसपास 100% ऊस जाणार. 100% कालचा मेसेज आहे. आता 1000 वरचा पाहिला. 1 मिनिट. आता 1000 पाहिला तो वरचा आहे बघा, साधारण 16 टन. 11 टन त्याच्या पाठीमा खालचा. आणि त्याच्या खालचा जर पाहायला गेला तर तो साधारण हे तिन्ही पण ह्याच्यामध्ये 40 टन आले. 40 टन म्हणजे सगळ्याच 40 टन आले. पहिले 32 टन. 72 टन. 72 टन गेले पाऊन एकर. आणि 1000 पकडला राहिलेला सर ऊस पाहायला गेलं तसं वागमट सर तर टोटली धरलं तर 95 भरण. हो. बरोबर की नाही? चांगला भरतोय. चांगला असं म्हणजे रिकव्हरी चांगली. रिकव्हरी चांगली. आणि वजन काय वाटतंय? वजन तरी 2.5 किलो भरेल ऊस. हा ना सर, तुम्ही हातात धरलाय ऊस, थोडस सांगा ना वजन काय वाटतंय? वजन 3 किलोच्या पुढे बसत. 3 किलोच्या सहज. आणि एक महिना लेट व्हायला पडत. 1 महिना आधी जाय पाहिजे अजून वजन वाढलं. नाही, उशिरा जायला पाहतो. उशिरा जर गेला असता ना तर अजून त्याचं काढण्या वाढले असते ना. 13-14 महिने ऊस गेला पाहिजे. खराब ऊस हे होतो ना, खराब दिवस झाल्यानंतर पुढे काय होतं? खोकळी बनते ती. नाही पण ह्याच्यामध्ये आपण जेवढे फिरलो ना सर, एससीटी वैदिकचे जेवढे पण ऊस आहेत याच्यामध्ये पोकळी नाही बनत. पूर्ण सर उचलून बघा ना त्याच्यामध्ये. आता इकडे जर पाहिला सर, आता ह्याचा जर घर पाहिला तर बघा माहितीमध्ये तर पूर्ण घर आहे बघा. तुम्हाला कुठे दशी नाही दिसत. एक येताचे पेरे. बरोबर. प्रत्येक ह्याचा एक येताचा पेरा आहे तुमचा. म्हणजे दोन कांडीतलं जर अंतर बघितलं तर दोन कांडीतलं अंतर कसं आहे? भरपूर आहे अंतर त्याचं. काय कायचे एवढे पेर आहेत. नुसतं बोलतात की माझ्या प्यार्या एवढा ऊस पडलाय. हा, प्यार्याची साईज पण बघायला पाहिजे, त्याचं वजन पण बघायला पाहिजे. एकदम बरोबर. एकदम आज बऱ्याच वर्षात ऊस खाल्लाय मी. आणि ऊस म्हणजे इतका गोड होता की खाण्याचा मोह आवरला नाही ऊस. असं आहे ना, तुम्ही आता या भागामध्ये दौऱ्याला आलेत. हो. तुमचा पण मोह नाही आवरला. एससीटी वैदिकचा म्हणलं की तुम्ही तोडल्यानंतर ते साल जी आहे ती लवकर निघत नाही, पण ही सॉफ्ट आहे, लवकर निघते. आणि खायला सुद्धा ते पूर्ण गर भरलेला आहे. रिकव्हरी तुमची काहीतरी 21% आली.
वरच्या राणाचे त्यांनी चेक केलं तेव्हा 21% आली, बाकीच्यांची 18% आहे. म्हणजे याच्यामध्ये गोडी पण चांगली आहे आणि रिकव्हरी पण चांगली मिळते, त्याच्यामुळे एक बेस्टच आहे. म्हणजे तो मोह नाही आवरला खाण्याचा. बरोबर. वापरावं शेतकऱ्यांनी, एकदा येऊन बघावं स्वतः, पाणी करावं प्लॉटची, पाणीची पाण्याची गरज आहे, डोळ्याने समजा बघावं. बरोबर बरोबर. एकच नाही टनीज बी बघा होय, एकदम बरोबर. मग निर्णय घ्यावा तिथे. बरोबर. नवीन केल्यामुळे तुम्ही आनंदी आहात का? हो. तुम्ही वाटेनी करताय, तुम्हाला असं वाटतं का वाटेनी जे तुम्ही करताय तर परवडन असं वाटतंय? टनेज वाढलं की आम्हाला फायदा होतो ना. वाटेला गहू पण गव्हाला वापरला परिन गहू काढलाय गेलं वर्ष. हा आता व्यापार 3 एकर गहू टाकणार आहे. तुम्ही आता रेकॉर्ड ब्रेकच उत्पन्न काढू राहिले. ह्यांनी काढलं की ह्यांनी तुम्ही काढलं का? तुमचा अनुभव सांगा. 5 पिशव्या मला जास्त निघाला दरवर्षी पेक्षा. दरवर्षी पेक्षा. आणि क्वालिटी कशी निघली? क्वालिटी एकदम चांगली. चपाती कशी लागते? असं आहे ना, पशु चांगली एकदम बेस्ट. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. तुमचा परिचय द्या. विनोद होरा. ओके. राहणार बारामती. तालुका? तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ओके ओके. तुम्ही राहायला बारामती? बारामती. मग बारामती पासून हे क्षेत्र जर पाहिलं तर तसं 20-25-30 किलोमीटर लांब. 20 किलोमीटर लांब आहे. आता जर पाहायला गेलं तर तुमच्या शेत तोड चालू आहे. बरोबर. आता जर सगळीकडे पाहिलं तर पूर्ण तोडीचं क्षेत्र चालू आहे तुमचं. आता जे ऊस जे तुमचा तुम्ही पिकवलंय साधारण, तर किती क्षेत्र आहे तुम्हाला टोटल? किती क्षेत्र आहे? 6, 3, 9, 12 एकर आहे. 12 एकर क्षेत्र. 12 एकरामध्ये जर पाहायला गेलं तुमचं, मी आता तुम्ही आल्यानंतर सांगितलं तुमचं एक पलीकडे क्षेत्र होतं, त्या क्षेत्राचा एक 3 एकर ऊस तुमचा गेलेला आहे आणि साधारण हा एक क्षेत्रामधला 1.25 एकर ऊस तुमचा तुटलेला आहे. साधारण आता मी जर ऊस पाहिला सर, आता सरांच्या हातामध्ये जर ऊस पाहिला, बघा आता ही जाडी जर पाहिली तर पूर्ण एक बांबू सारखं आहे. तुमच्या हातामध्ये ऊस बसत नाही. तुम्ही पकडा ना, इथं पकडला सरांचा पाऊस तर इथं बघा बसत नाही तुमच्या ह्याच्यामध्ये. बरोबर की नाही? बरोबर. काय कारण जर तुम्ही हा ऊस जर कांड्या पाहिल्या, किती कांड्या तुमचा ऊस आहे? जवळजवळ 30-35 कांड्यावर ऊस आहे. 30-35 कांड्या. साधारण तसं पाहिलं तर 2 किंवा 3 तुकडे तुमचे कंटिन्यू होते. तीन तुकडे. साधारण आता बघितलं इंदापूर तालुक्यामध्ये तर लोकांचं टनेज वाढायला तयार नाही आणि तुमचं जर खालून वरती बरं कॅमेरा फिरवला तर तुमचा कंटिन्यू जो तुमचा ऊस आहे ना तर कॅमेरामध्ये सुद्धा बसत नाहीये. तर वेगळे पण तुम्ही काय केलं ह्यावेळेस? वेगळे पण म्हणजे तुमचं ते हे वापरले आपण, काय कृषी अमृत वापरले. तुम्ही काही कुणाला क्षेत्र करायला दिलंय का? म्हणजे करायला म्हणजे असं वाट्याने दिले. वाट्याने केलं. तुम्ही करता? ओके सर. तुमचाही परिचय द्या. नारायण वाघमोडे. तुम्ही वाघमोडे? ओके ओके ओके. तुम्ही आता हा जो ऊस तुमच्या हातामध्ये आहे सर, तुम्ही ऊसाबद्दल काय सांगा? काय नाही, हे कृषी अमृत वापरलं. ओके. ते स्प्रे घेतलं. ओके. नोटरी आणि असं स्प्रे मारून. म्हणजे एक वैदिक तंत्रज्ञानावरती तुम्ही यशस्वी ऊस पिकवले. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही साधारण जर डोस बेसर डोस पाहायला गेले तर आपल्या भागामध्ये 3 बेसर डोस असतात, रेग, भुजोट आणि पक्की बाद. तर थोडं सांगा ना की तुम्ही रेगला किती बॅग टाकल्या कृषी अमृतच्या? रेगला 10 10. ओके. साधारण 30 बॅग गेल्या. 30 बॅग गेल्या. बरोबर आहे ना. आता तुमच्या जर कांड्या मोजाय गेलो सर, खालून जर पाहायला गेल्या तर कांड्या मोजा ना तुम्ही. 35 कांडे. सर तुम्ही या ना, थोडेस आपण कांड्या मोजूया. इकडे साईडला टेरेस साईड. हा बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. म्हणजे 35 कांड्या ऊस आहेत. कांड्या ऊस आहेत. तुमची लागण कधीची आहे काका? ही साधारण 1 9 ची. साधारण वाघमोडे सर तसं पाहायला गेलं तर किती दिवस झाले याला? 13 महिन्याचा ऊस आहे. नेमाने आपल्याकडे ऊस जे तुटण्याची जी आहे ती 13 पुढे तुटतात. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही पण यांना सगळ्यांना गायडन्स करता, मार्गदर्शन करता. ऊसाची जर आजची परिस्थिती पाहिली तर पुणे जिल्ह्याची काय परिस्थिती आहे? पुणेच्या 60 टनापर्यंत निघते. 70 टन. 70 टन. मी तर असं ऐकलं तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमचा 3 एकरामध्ये ऊस किती गेला आत्ताचा? त्याच्यात किती भरला आपला? 270 भरला त्याच्यामध्ये. 3 एकरामध्ये. 3 एकरामध्ये सर 270 टन 3 एकरामध्ये भरतोय. इथे सर्वसामान्य 90 सावरेज पडलं. सर्वसामान्यांचा काय ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं, सर्वसामान्य ऊसामध्ये जे केमिकल वापरतात अनेक वैदिक वापरतात, सर काय वाटतं? 60 वर नाही. आता जर पाहायला गेलं आपण तर आपल्या ऊस क्षेत्रामध्ये सगळीकडे जर पाहिलं
तर तांबेऱ्याने लोक आता ग्रासून गेले, तांबेरा पडतो पाऊस पडल्यानंतर प्रचंड तांबेरा. तुम्ही जर आता पाठीमागे ऊस बघितला, तांबेऱ्याचा विषयच नाही बघा सर, पाठीमागाचा तुम्ही कुठं पाहिलं कुठे तांबेरा नाही मावा नाही काय नाही. 86 वर मावा आलाय शिरी मध्ये आपल्या, नाही आला मावा कुठंच नाही याच्यावरती नाही मावा. त्या तांबेऱ्या कुठे, तांबेऱ्या जर पाहिला तर पाठीमागे पाहिला तर कुठेच नाही बरोबर आहे ना. हाताला असं लाल लागतं 265 बघा जास्त होतोय तांबेरा. हा पण तसं नाही, इथे तुम्ही जे पोषण देताय त्यांनी इतर लोक जे केमिकल वापरतात त्याच्यावर भुलून गेलेत ते, म्हणजे वाड जनावरांना टाकायचं वाला की इस्रायल नाही. तसं वगैरे वाड आहे बघा, आता जर खाली पाहिलं तुमचं वाड, वाड सुद्धा एकदा बरोबर आहे की नाही. आता हे जर वाड पाहिलं तर वाड्याची क्वालिटी सुद्धा जबरदस्त आहे. जे जनावरांना आपण खायला घालणार आहे त्याची वाड्याची क्वालिटी जरी पाहिली बघा, एकदम हिरवागार आहे बरोबर आहे का नाही. याच्यामध्ये साधारण सर आता जो हा जो पाऊन एकर ऊस तुटला आता यांचा, एवढं पाऊन एकर मध्ये किती गेला? 72 टन गेला. 72 टन म्हणजे अजून जर तसं पाहायला गेलं तर सर 72 टन साधारण पाऊन एकर जातो. अजून ऊस तुटायचा बाकी आहे, जवळपास 95 च्या आसपास 100% ऊस जाणार. 100% आता हजार वरचा पाहिला, एक मिनिट आता हजार पाहिला तो वरचा आहे बघा साधारण 16 टन 11 टन त्याच्या पाठीमा खालचा, आणि त्याच्या खालचा जर पाहायला गेला तर तो साधारण हा हे तिन्ही पण ह्याच्यामध्ये 40 टन आले. 40 टन म्हणजे सगळ्याच म्हणजे 40 टन आले. पहिलं 32 टन 72 टन गेला आणि हजार पकडला राहिलेला सर ऊस पाहिलं गेलं तसं वागमोडी सर, तर टोटली धरलं तर 95 भरण बरोबर की नाही. पहिल्यापासून तुम्ही ऊस क्षेत्रामध्ये आहात, 20-25 वर्ष झालं बरोबर की नाही. तर तुम्हाला काय वाटतं हे ऊस पाहून, तरी तुम्हाला काय वाटतं? चांगला भरतोय ऊस, चांगला असं म्हणजे रिकव्हरी चांगली, रिकव्हरी चांगली. आणि वजन काय वाटतंय? वजन तरी 2-2.5 किलो भरेल ऊस. हा ना सर, तुम्ही हातात धरलाय ऊस, थोडस सांगा ना वजन काय वाटतंय? वजन 3 किलोच्या पुढे बसत, 3 किलोच्या सहज. आणि एक महिना लेट व्हायला, पडतं 1 महिना आधी जाय पाहिजे अजून वजन वाढला. नाही नाही, उशिरा जायला पाहतो, उशिरा जायला पाहतो. उशिरा जर गेला असता ना तर अजून त्या सह काढ्या वाढल्या असते ना. 14-14 महिने गेला पाहिजे. खराब ऊस हे होतं ना, नाही पण ह्याच्यामध्ये आपण जेवढे फिरलो ना सर, SCT वैदिकचे जेवढे पण ऊस आहेत याच्यामध्ये पोकळी नाही बनत पूर्ण. आता जर पाहिला सर, उचलून बघा ना त्याच्यामध्ये. आता इकडे जर पाहिला सर, आता ह्याचा जर घर पाहिला तर माहितीमध्ये तो पूर्ण घर आहे बघा, तुम्हाला कुठे दशी नाही दिसत. एक येताचे पेर आहेत बरोबर बरोबर. प्रत्येक ह्याचा एक येताचा पेर आहे तुमचा, म्हणजे दोन कांडीतलं जर अंतर बघितलं तर दोन कांडीतलं अंतर कसं आहे? भरपूर आहे अंतर त्याचं. काय कायचं एवढे एवढे पेर आहेत, नुसतं बोलतात की माझ्या प्यार्यावर एवढा ऊस पडलाय. प्यार्याची साईज पण बघायला पाहिजे, त्याचं वजन पण बघायला पाहिजे. एकदम बरोबर, एकदम बरोबर. आज बऱ्याच वर्षातून ऊस खाल्लाय मी आणि ऊस म्हणजे इतका गोड होता की खाण्याचा मोह आवरला नाही ऊस. असं आहे ना, तुम्ही आता या भागामध्ये दौऱ्याला आलेत हो, तुमचा पण मोह नाही आवरला. SCT वैदिकचा म्हणलं की तुम्ही तोडल्यानंतर ते साल जी आहे ती लवकर निघत नाही पण ही सॉफ्ट आहे, लवकर निघते आणि खायला सुद्धा ते पूर्ण गर भरलेला आहे. रिकव्हरी तुमची काहीतरी 21% आली, 21 वरच्या राणात त्यांनी चेक केलं, त्यावेळेस 21% आली आणि बाकी त्यांची 18% आहे. म्हणजे याच्यामध्ये गोडी पण चांगली आहे आणि रिकव्हरी पण चांगली मिळते, त्याच्यामुळे एक बेस्टच आहे. म्हणजे तो मोह नाही आवरला खाण्याचा. बरोबर बरोबर, एकदम बरोबर. वाघमोडी सर, तुम्हा या इंदापूर तालुक्यामध्ये काम करत असताना तुमच्या हजार लोकांशी संपर्क येतो ऊस क्षेत्रामध्ये, तुमचं स्वतःच पण एक असं आहे की तुम्ही 120 टनापर्यंत शंभर टनापर्यंत तुम्ही काढले बरोबर की नाही. हा तुमच्या मार्गदर्शनाखालीच ऊस आहे. तुम्ही काय सांगाल की आता हे जर ऊस पाहायला गेला तर जे शेतकरी आता ज्यांना ऊस करायचे पण अशा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने म्हणजे ह्या जमाना गेला असं समजा की बाबा एवढा लांब ऊस त्यांनी नाही पाहिला, जास्तीत किती आपण हात वर करतो एवढा ऊस पाहिला. शेणखत काय नाही, काय नाही त्यांना माहिती आहे काय, काहीच नाही, काय नाही विषय. तुम्ही काय सांगाल असं सगळ्या शेतकऱ्यांना? जर वापराव शेतकऱ्यांनी, एकदा येऊन बघावं स्वतः, पाणी करावं प्लॉटची, पाण्याची पाण्याची गरज आहे, डोळ्याने समक्ष बघावं बरोबर. एकच नाही टनीज बी बघा, होय एकदम बरोबर. मग निर्णय घ्यावा तिथे बरोबर बरोबर बरोबर. आजोबा काय वाटतं, तुमचं काय मत आहे? नवीन केल्यामुळे तुम्ही आनंदी आहात का? हो. तुम्ही वाटेनी करताय, तुम्हाला असं वाटतं का वाटेनी जे तुम्ही करताय तर परवडन असं वाटतंय? टनीज वाढलं की आम्हाला फायदा होतो वाटेल. गहू पण गव्हाला वापरल्या परिन 20 क्विंटल गहू काढलाय की सर गेलं वर्ष? हा आता 3 एकर गहू टाकणार. तुम्ही आता रेकॉर्ड ब्रेकच उत्पन्न काढू राहिले. ह्यांनी काढलाय, तुम्ही काढला का? तुमचा अनुभव सांगा. 5
याच्याशिवाय मला जास्त निघाला दरवर्षीपेक्षा. आणि क्वालिटी कशी निघली? क्वालिटी एकदम चांगली. चांगली एकदम बेस्ट. तो जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन लेवल जास्त आहे, बरोबर आहे की नाही? आता उत्पन्न म्हणजे वाढते. जमीन कशी राहते? भुसभुशीत राहते. भुसभुशीत राहते. अगदी बरोबर. बरोबर सर. बघून सर तुम्ही काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? वापरावं शेतकऱ्यांनी सगळं. काय वापरावं? कृषी अमृत रूट नोटरी हे सगळं 100% टेक्नॉलॉजी 100% वापरावे. केमिकल याच्यामध्ये वापरलेलं नाही? केमिकल नाही वापरले सर. चेक कुठं चेक करा? तुम्हाला जर शेतकऱ्यांना उसा संदर्भामध्ये इतर काय विचारायचं असेल आणि संपर्क करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 98 90 36 85 90 सर. ओके, सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. ओके.